कुर्ली किती मोठी आहे बघा. मित्रांनो हिच चावली ना भारी वाटत ना. आपला वत होय चंदा का त्याच्यात एक कुर्ली बघ एवढी आहे. कुर्ली बघ याच्यात एक केवढी आहे बाबा. इले काय ते बघ ते बघला चंदा का नदी केवढी वा ती का तोडतली पाणी वाटत का ना. एक दोन काय अजून कोणाला देऊ चेत रे. चार पाच वाटे झाले. अगे ते कुर्ले वाट लावतात गे त्याच्यात टाकलं त्याच्यात घेतलं असते त्याच्यातच ना. ते पटकन टाकलं त्यांना टाकलं ते भागलो घाणी आडवायची काय करतल माशे रे. काय रे काय म्हणजे एवढे मासे काय करतल ते तू का वेळ नको नको हात लावू नको त्यांका किती मोठी आहे बघा सपाटी आहे रे. नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओत स्वागत आहे. रात्री आम्ही जे खेकडे आणलं ना ते रात्री काही केले नाही कारण आता मी करणार आहे आणि आज खेकड्याचा काला नाही तर आम्ही खेकडा फ्राय करणार आहोत. मित्रांनो खेकडा फ्राय मी अजून दगत केले नाही पण आज पहिल्यांदाच मतलब बघूया ट्राय करून. तर काल रात्री गेलो कुर्ले पण बरे गावले आहेत. हे बघा ही केवढी कुर्ली आहे बघा तो खेकडो केवढं एक एक डेंगू बघा त्याचा केवढा ऐकत नाही अजिबात एकदम अशी मोठी आहे. किती मोठी आहे बघा मित्रांनो ही जर चावली ना आताचा तुकडो पाडीत. आपण आधी मोडूया हे बघ तुझ फेस असता पितत पाणी नाही तर ऐत्या का हे सगळं काढून टाकायचं. कुर्ली बघ त्या साईडचं असं ना ते घाण काढून टाकायची घाण दाखव ही घाण काढताना बघ खोलले ना याच्यात अंडी आहेत. ही बघ ही गुलाबी दिसत ना हे बघ ही सगळी अंडी आहेत. हे बघ याच्यात पण ही जी दिसता जत्या ही सगळी अंडी आहे. नुकती अंडी बनत होती त्याच्यात ही बघ आताशी. अरे आताशी अंडी बनतात म्हणजे कमाल आहे ना. धुवून घेते रे अंडी जातील आता धुतल्यावर फुकट
मित्रांनो खेकडे आपले व्यवस्थित साफ झालेत आणि मस्तपैकी ते धुवून पण घेतलंय मी आणि आज माझ्यासोबत दत्तू आणि दत्तू सोबत आपण खेकडा फ्राय सुरुवात करूया. सर्वप्रथम त्याच्यात घरगुती मसाला टाकतोय मी आणि त्याच्यानंतर बाजारातलं गरम मसालो आला लसूण पेस्ट चिकन मसाल्याचं पॅकेट आता घरात हा म्हणून घालतोय. जरा हिव स्वास जाऊ गो ना त्याच्यासाठी ही कोकमा जरा आंबटपणा पण येतात त्याच्यानं आणि आपल्या आरोग्यासाठी चांगली अशी हळद मस्तपैकी ना या मसाल्यात व्यवस्थितपैकी मिक्स करून घेऊया आणि त्याच्यासाठी तनु म्हणता मी मिक्स करते. सेम भावागत जा ह्या नाहीत ना ता नाहीत ना कुस्कर मारून झाले दोन तास झाले हो दोन तास झालेत लाव व्यवस्थित असा काय नाही बोटा लागत नाही त्याची बोटा लागत नाही कुरल्यांची त्या का असा काय टाकतो चांगला मॅग्नेट करता मी तर बोटा केला होता चारच बोटा उरबड आणि म्हणता मी करतोय चांगला लाव तो कर चांगला लाव बाहेर पड मोडता नाही ते पाय मोडता नाही असं काय करता पाच पाच चार आणि म्हणतात चावताला या वताला चावले तगडे झाले ते का पूर्ण त्या मसाल्याचं पाणी गेलं तसंच असतात पाणीच होताला आज होत ना खाऊ की रात्री चार पोरले म्हणून थांबलं एक डोंग एक डेंगो आणि चार पोरले अड भेटत नाही वाटेला कोणा मला मागाशी रिझर्वेशन करून झालं बघूया ना मराठा लागला किती मराठा लागला किती रामा एका विचार तुझ्याकडे मेनू काय कंटाळलं एवढा माहिती आहे काय तुम्हाला माहितीये काय तो मी स्वतः खाऊ घेणार आहे ना भारी करा मसाले का किती उशीर मेरा आग पेटवता पेटली कांदो कांदो ठोके ना काय करते एक काम कर कुरले घाल भूतूर आणि वर कढई ठेव मसाला नको तेल टाकलं नंतर टाकायचं काय बाय तू बदला मस्त टाक म्हणजे काय कढीपत्तो आग पेटता ना बुडी कर नाही तुम्ही काय करता पाय कर पत्तो भूतूर पडलो तू वट ना पूर्ण करता को ना आपला वत होय कसलो येलो काही नाही परत काय परत काय एवढे एवढेच हवे करता मीठ टाक धर असा असा हात हात नाही तू का
अरे काय करतो मेर बाग धन्य शिजवणारा माग इथं काय सांगितलं पहिलं दाजीनं कांदो टाकलाय आणि शिजू आणि म्हणता मी शिजवतोय पाणी नको एवढा केलार शिजवतो आधी कांदो नाही टाक आधी कांदो टाकतोय त्याच्यानंतर तेल वाटता याला दत्तो बित्तो असं ठीक आहे सांगू तर लागत ते आधी तेल टाक तू का सांगूची लागू भया जितिया खाऊक सुरुवात कर आता शिजलात नाही खाऊन जाऊन जरा शिजलात आता दिसत बघ केवढी मोठी दिसत ती आता आता लय लहान आता लहान बस अजून खाऊ सुरुवात केलं नाही कसा आला काय पुन्हा कधी करत असलं तेव्हा कसं सांग मागा तर बोलू दे तेव्हा येऊ की नाही आता कसा झाल्यावर सांग बघता तोंडात पाणी सुटला भारी वाटत ना एकट्याने एवढी प्लेट खाणार तुका जरा पण देणार नाही मित्र त्याच्यावरती थोडी कोथिंबीर मारला आणि बघा मस्तपैकी आपली डिश तयार आहे आणि आता आम्ही सगळे खाऊक सुरुवात करत आहोत बघ खाव नाही नाही ह्या बघ ह्या काहीतरी वेगळा दिसत रे या जरास बघतोय जरा बरोबर ना घरात चालतो घरात चालतो तो इथून जा हवी तर घेऊन जा खाऊ माझा ठेवा तो त्यांना काय केलं ना मटण कसला केलं त्यानं आता बघितलं डेंगू आहे मग केवढं आबा पुढ्यात बसा ना खायचो हा घराकडे नेऊन नाही डायरेक्ट तोंड अरे माझा भाऊ टीव्हीवर बघता तुमका काय खातात काय करतात आणि म्हणता आमका त्या दोन कुठले मिळत ना हे एवढे खातात मी मिळव गावात कसा करायचा सांगताय याकडे दाखव मी दिसत काय देतो का ही अशी लिंबू खाली पण पाठव अर्ज होय काय या असा ना या असं कडक ठेवायचा या पण असं कडक ठेवायचं या मग काय आणि अशी मोठी उचलायची आणि खुलले का डेंगे होतोय आता त्याला तेच आवडतं डेंगे कारण त्या सगळ्या कुका कुठीच लागतो ना आधी म्हणजे ना माका पण डेंगेत लय आवडत माका मोठा असला आवडत नाही तरी बघूया या काम खायला घेत पटपट खा जर तणक्या उडी घेत सगळ्या दिसता कसं नाही तुला तणकं पण नाही डेंगू पण खाय
आवडतो चेंदू मेहंदू केलास त्याचो नातावर जेवत आहे ए बाबा मला जाऊ नका तर हांजा गो हांजा म्हणजे भांडा जांजा मग कालानंचा काला नाही वर टाकू सुखो भात का।